आता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या चक्राची. अनाहत चक्र, साहजिकच हे हार्ट चक्र आहे, म्हणजे छातीच्या मध्यभागावर हे स्थित आहे. आणि अनाहत, अनाहतचं काय बरं अर्थ? अनाहत म्हणजे अनस्ट्रक किंवा प्युअर. अनाहतचा अर्थ असा आहे की ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा हा ध्वनी त्या निर्मितीतून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे युनिव्हर्सच्या क्रिएशन मध्ये जो ध्वनी निर्माण झाला, जे व्हायब्रेशन निर्माण झालं, ते ह्या चक्राचं व्हायब्रेशन होतं. आता नॉर्मली जेव्हा ध्वनी निर्माण होतो तेव्हा दोन गोष्टी एकमेकांवर आपटतात, घासतात, म्हणून ध्वनी निर्माण होतो. पण ह्या ध्वनीचं वैशिष्ट्य असं आहे की हा ध्वनी दोन गोष्टी एकमेकांना टच झाल्यामुळे नाही तयार झाला, तर हा शून्यातनं जन्मलेला ध्वनी आहे. म्हणजेच ब्रह्मांडाबरोबरच हा ध्वनी तयार झालाय आणि त्यामुळे हा ध्वनी अतिशय शुद्ध स्वरूपाचा असा ध्वनी आहे. आणि हा ध्वनी हा अनस्ट्रक, म्हणजे ज्याला कसलाही अशुद्ध स्पर्श झालेला नाही, इतका शुद्ध ध्वनी असल्यामुळे हा ऐकण्यासाठी कानांची पण गरज नाही, हा आपण मनानी ऐकू शकतो असा हा ध्वनी आहे. सो ह्याला मोस्ट सेक्रेड व्हायब्रेशन असं म्हणतात, कारण हा असा ध्वनी आहे की जो आपल्या अंतर्मनाला कळतो. तुम्हाला लक्षातच आलं असेल की हे चक्र अतिशय प्युअर स्वरूपाचं चक्र आहे आणि हार्ट चक्र असल्यामुळे प्रेमाचं अत्यंत प्युअर शुद्ध रूप आपल्याला या चक्रामध्ये पाहायला मिळतं. तर असं सुंदर चक्र त्याचं डिस्कशन आज आपण करणार आहोत. आता मी म्हटलं अनाहत चक्र, आपण खालची तीन चक्र बघितली जी आपल्या व्यावहारिक गोष्टींसाठी आपल्याला अतिशय उपयुक्त आणि गरजेची पण आहेत. वरची तीन जी चक्र आहेत, आपलं विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्रारा चक्र, ही अगदी स्पिरिच्युअल नेचरची चक्र आहेत. हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र मात्र असं आहे की ज्याच्यात अध्यात्म पण आहे आणि जे तुम्हाला दैनंदिन जीवनात पण लागणार आहे, त्यामुळे काइंड ऑफ एक ट्रान्झिशन करणार हे चक्र आहे. आणि खालच्या तीन चक्रामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्वतःशी संबंधित बघितल्या. अनाहत चक्रामध्ये आपण पहिल्यांदा स्वतःच्या बाहेर जाऊन इतरांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. इतरांबरोबर प्रेम, इतरांबद्दल प्रेम, त्यांच्याशी जोडलं जाणं हे महत्वाचं वाटायला लागतं आपल्याला. आणि हा आध्यात्मिक प्रवासाचा मध्य असल्यामुळे तुम्ही इतर लोकांशी कसं वागताय, त्यांच्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय, त्यांच्याबद्दल तुम्ही कसे कनेक्ट होताय, हे फार महत्वाची पायरी आहे अध्यात्मातली. सो हा आध्यात्मिक प्रवासाची तयारी करून घेणारं हे चक्र आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या चक्रामध्ये हिलिंग हा मोठा भाग इन्वॉल्व आहे. म्हणजे असं म्हणतात की अनाहत चक्रापर्यंत जेव्हा तुमचा मानसिक प्रवास किंवा तुमच्या सोलचं जर्नी होतो तेव्हा तुम्ही हिलिंगसाठी तयार होता, तुम्ही जन्मोजन्मीच्या कर्मातून मुक्त होण्यासाठी तयार होता, असं या चक्राची महती आणि महत्व आहे. असं का म्हणतात ते मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर डेफिनेटली सांगणारच आहे. तर असं हे अत्यंत महत्वाचं असं आध्यात्मिक पायरी असलेलं चक्र. मुद्दामूनच मी याची वैशिष्ट्य आज सुरुवातीलाच सांगणार आहे, कारण त्याच्या वैशिष्ट्यावरूनच तुम्हाला कळेल की हे चक्र खालच्या तीन चक्रांपेक्षा वेगळं कसं आहे. आता आपण पंचमहाभूत बघितली सगळ्या चक्रांची. पृथ्वी ही घन आहे, जे मूलाधार चक्राबरोबर आहे. पाणी स्वाधिष्ठान चक्राबरोबरच आहे, ते थोडंसं प्रवाही तरल. अग्नी आणखीन तरल, पण तरीही या तिघांना घन स्वरूप थोडं तरी आहे. अग्नीला तर आपण पाहू पण शकतो, पण हवेला मात्र आपण फक्त फील करू शकतो. हवेला फक्त आपण फुग्यात भरलं तरच आपण त्याला टच करू शकतो, नाहीतर हवेमध्ये एक तरलता आहे आणि ही तरलता आपल्याला फक्त जाणवते. तसं हार्ट चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जाणवण्याच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपल्या स्वभावातही ही तरलता यावी लागते. हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र आपल्याला जर अनुभवायचं असेल तर हवेचा आवाज, आपण विंड चाइम्स लावतो बघा, छोट्याशा घंटा ज्या हवेवरनं हवेमुळे वाजत राहतात दिवसभर छान छान, त्या विंड चाइम्सचा आवाज आणि हवेचा आवाज हा हेच या चक्राची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे. आणि पंचेंद्रियामध्ये त्वचा म्हणजे टच, ही हे इंद्रिय या चक्रासाठी महत्वाचं आहे.
आता तुमच्या लक्षातच येईल की हार्ट चक्र आहे, प्रेमाचं चक्र आहे. आई मुलाला जेव्हा प्रेमाने जवळ घेते तेव्हा जास्तीत जास्त प्रेम त्या मुलापर्यंत पोचतं. त्यामुळे टच हा फार महत्वाचा आहे या चक्रामध्ये. या चक्राचं डेव्हलपमेंटचं वय काय, तर ह्याची एक खूप छान तुम्हाला कनेक्शन सांगते. वयवर्ष आपलं वयवर्ष 8 म्हणजे जन्मापासनं वयवर्ष 8 पर्यंत हळूहळू आपलं कॉन्शियस माइंड डेव्हलप होत असतं. म्हणजे 8व्या वर्षी साधारण आपल्या मनामध्ये कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असे दोन डिस्टिंक्ट कंपार्टमेंट, दोन वेगळे वेगळे कप्पे तयार होतात. ते 8व्या वर्षी तयार होतात. म्हणजे जन्मतः आपल्याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस असा फरकच नसतो. आपलं नुसतं एक कंपार्टमेंट वालं मन असतं. आणि जन्मलेल्या बाळाला आपल्या आईचा स्पर्श होणं, आपल्याला कोणीतरी जवळ घेतंय, आपल्याला कोणीतरी खूप मायेने हाताळतंय, हा स्पर्श इतका महत्वाचा आहे जन्मलेल्या बाळांचा की असा एक प्रयोग केला गेला की बाळांना न स्पर्श करता, त्यांना फक्त फीडिंग केलं, उबदार वातावरणात ठेवलं, त्यांची सगळी काळजी घेतली, पण तरी सुद्धा ही बाळं आजारी पडली. कारण का? तर त्यांना माणसाचा स्पर्श झालेला नव्हता. सो स्पर्शाचं इतकं महत्व आहे की स्पर्शामुळे बाळाच्या शरीरात ग्रोथ हॉर्मोन स्त्रवायला लागतं, ज्यांनी बाळाची ऍक्च्युअली वाढ होते. सो मला जर का कोणीतरी इतकं प्रेम देत आहे तर मी प्रेम करण्याजोगा आहे असा फील आपण त्या बाळाला देत असतो. आणि जेव्हा तुम्ही बाळावर प्रेम करता तेव्हा बाळ स्वतःवर प्रेम करायला हळूहळू शिकणार असतं पुढे. सो कुणीतरी आपल्यावर निरपेक्ष जेव्हा प्रेम करतं ना तेव्हा आपण स्वतःवरती निरपेक्ष प्रेम करायला लागतो. आणि प्रेमाचा हा पाया जन्मतः रचला जातो. आता जसजसं बाळ किंवा जसजसं आपलं मूल मोठं होतं आपण त्याला चांगलं वाईट काय ह्याचा भेद शिकवायला लागतो. जन्मतः बाळाच्या मनात काहीच भेद नसतो. त्याच्या दृष्टीने आपण त्याचा निरपेक्ष स्वीकार केलेला असतो, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स. पण बाळ मोठं झालं की आपण त्याला सांगायला लागतो तू चांगला वाग बरं का, गुड बॉय आहेस ना तू किंवा गुड गर्ल आहेस ना, असं करायचं नाही, मस्ती करायची नाही, उलट उत्तरं द्यायची नाहीत. आपण योग्य अयोग्याची जाणीव देतो, चांगल्या वाईटाची जाणीव देतो. तू वेड्यासारखं वागलास तर मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणतो, म्हणजे आपलं प्रेम विथड्रॉ करतो. सो थोडक्यात आपण बिहेवियर जज करायला लागतो आणि चांगल्या व्यक्तींना स्वीकारतो, वाईट व्यक्तींना नाकारतो. चांगल्या गोष्टींचा आणि वाईट गोष्टींचा स्वीकार आणि नकार करण्याऐवजी आपण त्या संपूर्ण व्यक्तीला नाकारतो हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय होतं, अटींसह स्वीकार करण्याची लहान मुलांनाही सवय लागते. आणि त्यामुळे ते स्वतःला जज करायला लागतात. मी ना आईला त्रास दिला तर मी वाईट मुलगी आहे असं मुलं स्वतःच म्हणायला लागतात. आणि जर का मी वाईट मुलगी आहे तर मला माझ्यावर प्रेम करता येईल का, म्हणजे मी स्वतःला रिजेक्ट करायला लागते. सो जेव्हा आपण स्वतःला जज करायला लागतो, जेव्हा आपण स्वतःला वाईट म्हणायला लागतो, तेव्हा आपण स्वतःवर प्रेम करणं बंद करतो. ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला या चक्रामध्ये लक्षात घेतली पाहिजे. आता बघूया की या चक्राचे जनरल दृष्टिकोन किंवा भावना काय असतात. तर सगळ्यात महत्वाची भावना म्हणजे एखाद्याला निरपेक्षपणे प्रेम करणं जमतं का, हा एकच प्रश्न आहे या चक्राचा. बघूया कसं ते. सो प्रेम आणि निरपेक्षपणे स्वीकार. सो नुसतंच दुसऱ्यांवर प्रेम करणं नाही, तर या चक्रामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःवरती सुद्धा तितकंच प्रेम करणं. म्हणजे आपण दुसऱ्यावरती सुद्धा जे प्रेम करतो ना ते बऱ्याचदा कंडिशनलच असतं बरं का. अमका तमका असं वागला ना तरच मी त्याला स्वीकार करीन असं ते असतं. अनकंडिशनली कुठल्याही अटीशिवाय समोरचा माणूस जसं वागेल तसं त्याला ऍक्सेप्ट करणं आपल्याला फार कठीण जातं. त्यासाठी आपला आध्यात्मिक प्रवासच सुरू असायला लागतो. आणि स्वतःला ऍक्सेप्ट करणं आणि प्रेम करणं हेही आपल्याला बऱ्याच जणांना कठीण जातं. एस्पेशली अशा वेबिनारमध्ये जे येणारे लोक असतात ना ते तर स्वतःला खूप काटेकोरपणे बघत असतात. एक्सेसिव्हली स्वतःच्या प्रेमात पडलेली लोक जनरली असे वेबिनार अटेंड करायला येत नाही. सो प्रेम आणि निरपेक्ष स्वीकार ही पहिली पायरी आहे. दुसरं, ह्या लोकांना म्हणजे ज्या लोकांमध्ये अनाहत चक्र खूप प्रबळ असतं, त्याचा प्रभाव असतो, ती अतिशय संवेदनाशील लोक असतात. त्यामुळे त्यांना हर्ट, त्रास, दुःख सहन करता येत नाही आणि ह्या दुःखाच्या पलीकडे जाणं त्यांना जमत नाही.
राग आणि तिरस्कार काही वेळेला यांना राग मनात धरून ठेवण्याची सवय असते आणि खूप काळ राग मनात धरून ठेवला ना तर एक वाईट म्हणजे काय म्हणतो आपण बिटरनेस येतो, कडवटपणा येतो, तिरस्कार वाटायला लागतो समोरच्याचा. सो हे ग्रजेस ठेवतात मनात, कडवटपणा धरून ठेवतात मनात काही वेळेला. जे इव्हॉल्व्ड चक्रावाले लोक असतात, ह्या चक्रामधले इव्हॉल्व्ड लोक असतात, त्यांच्या मनात अतिशय इतरांबद्दल एम्पथी किंवा सहिष्णुता असते, कंपॅशन असते, करुणा असते. ते इतके संवेदनाशील असतात की ते दुसऱ्याच्या व्यथा, दुसऱ्याचं पेन ऑलमोस्ट फील करू शकतात आणि त्यामुळेच हिलर्ससाठी अतिशय महत्वाचं असं हे चक्र आहे आणि स्वतःला आणि इतरांना हील करणं हा एक महत्वाचा घटक आहे या चक्रातला. मी तुम्हाला म्हटलं तसं की या चक्रामध्ये इतकी कंपॅशन आहे इतरांसाठी की इतरांना हील करण्याची प्रेरणा त्यातनं येते आणि तसंच आध्यात्मिक चक्र असल्यामुळे स्वतःच्या कर्मातून मुक्त होत होत स्वतःला पण हील करण्याची वृत्ती या चक्रामध्ये दिसून येते. तर आता आपण थोडस या प्रत्येक भावना आणि दृष्टिकोनाच्या खोलात जाऊया. पहिलं आहे प्रेम आणि त्याग, सॅक्रिफायसिंग असणं. तर ह्या चक्रामधले जे लोक आहेत ना ते अतिशय प्रेमळ असतात, जबाबदारी घेतात, इतरांची खूप काळजी करतात आणि खूप सेन्सिटिव्ह पण असतात ते. सो तुम्हाला आपल्या टिपिकल सिरियल्स मध्ये नाही का एखादी आदर्श आई किंवा आदर्श सून दाखवलेली असते, ती स्वतःचा न विचार करता सगळ्या घरासाठी धावपळ करत असते, काळजी घेत असते, सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते. तर तसं हे आदर्श वर्तणूक जी आहे ना ती या चक्रामध्ये येते. आपल्याकडे पारंपरिक दृष्ट्या सुद्धा आईची इमेज ही खूप आदर्श आणि त्याग करणारी अशीच दर्शवली जाते, नाही का? म्हणजे आपण त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की मुलगा आईचं हृदय कापून चाललेला आहे आणि तो रस्त्यात पडला तर आईच्या हृदयाने त्याला विचारलं, बाळा तुला लागलं नाही का? तर ही अशी ओव्हर इन्फ्लेटेड त्यागाची जी इमेज आहे आईची ती ह्या चक्राच्या अंडर येते. तुम्हाला माझ्या सुरात थोडासा राग जाणवला असेल. हा राग का आहे ते तुम्हाला कळेल, कारण अशा त्यागाला फार मोठी किंमत द्यावी लागते या माणसांना आणि ती किंमत काय आहे हे पण आज आपण चर्चा करणार आहोत. तर असा त्याग हा आदर्शवादी किंवा फार चांगला नसतो हे तुम्हाला आजच्या आपल्या डिस्कशनच्या अंती लक्षात येईल हळूहळू. इतरांना सो असे हे जे प्रेम आणि त्याग करणारे सॅक्रिफायसिंग लोक असतात ना ते इतरांनाच स्वतःपेक्षा जास्त महत्व देतात आणि इतरांची इतकी काळजी करतात की स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण इतरांना चांगलं वाटलं पाहिजे किंवा ते नीट राहिले पाहिजेत. सो सगळ्यांना आपल्या आधी प्रायोरिटी देणं, पुटिंग अदर्स बिफोर वन सेल्फ आणि पुटिंग वन सेल्फ लास्ट ऑन द प्रायोरिटी लिस्ट हे फार घडतं या लोकांच्याकडनं. आणि हळूहळू हे इतकं वाढत जातं की त्यांनी स्वतःचा विचार केला, आज मी माझ्या आवडीची भाजी केली तरी मला गिल्टी वाटायला लागतं, अरे बापरे आता कसं म्हणजे आपल्या घरच्यांना आवडलं नाही तर. सो स्वतःकडे बघणं, स्वतःची काळजी घेणं ह्याच्यात सुद्धा त्यांना हळूहळू अपराधीपणा वाटायला लागतो. सो ही जबाबदारी घेणं हा एक फार मोठा गुण या लोकांच्या मध्ये असतो आणि हे जबाबदारी घेण्यापोटी हेच लोक पुढे होऊन सगळं करायला लागतात. म्हणजे ते इतके आदर्शवादी पेरेंट्स किंवा इतकं त्याग करणारे बनतात की तुम्हाला तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील की एखादे वडील जे मोठ्या कुटुंबामध्ये सगळं कष्ट करून 8-10 जणांचं कुटुंब पोसतायत, किंवा मोठी भावंड ज्यांना आई वडील काही कारणाने त्यांचे नसल्यामुळे लहान भावंडांना ती मोठं करतात, त्यांना शिकवतात, त्यांची लग्न करून देतात आणि यामध्ये स्वतःच त्यांचं लग्न होते, किंवा आदर्श मुलं जी पालकांची इतकी काळजी घेतात, पालकांच्या म्हणजे सिनियर होतील तेव्हा त्यांची कोण काळजी घेणार, त्यांच्या वृद्धत्वामध्ये त्यांना कसं काय त्यांची सगळं बर्दास्त ठेवली जाणार, म्हणून स्वतःच्या आयुष्याचा त्याग करतात, लग्न करत नाहीत, जणू आपल्या पालकांचंच हे पालकत्व करायला. सो भारतीय संस्कृतीमध्ये अशा गोष्टींना खूप महत्व दिलं जातं. म्हणजे इवन मुलांना सुद्धा आपण इतकं महत्व देतो की आपल्याकडे आई वडिलांचं कितीही पटत नसलं तरी मुलांसाठी म्हणून आई वडील घटस्फोट घेत नाही, किंवा आई कितीही कर्तृत्ववान असली किंवा वडील कितीही कर्तृत्ववान असले तरी मुलांना कोण सांभाळणार म्हणून त्यांच्यापैकी एक कोणीतरी जॉब सोडून घरी राहायला तयार होतं. सो असा जे त्याग करणारे लोक असतात ना तर ते घरातल्यांचं बॅकबोन असतात. आता तुमच्या लक्षात येईल मी काल तुम्हाला माइंड बॉडी कनेक्शन सांगितलं, आता तुम्ही जर का कोणाचं तरी बॅकबोन असलात, तुम्ही जर का आपल्या शोल्डरवरती कोणाची तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेत असलात तर तुम्हाला शोल्डर पेनही होणार,
पाठ दुखी पण होणार आणि ऑटो इम्यून डिसऑर्डर्स पण ह्या लोकांच्यात खूप कॉमन असतात. ह्या काय असतात आपण जेव्हा शारीरिक तक्रारी बघू तेव्हा मी डिटेल एक्सप्लेन करणार आहे. पण आत्ता एवढंच लक्षात ठेवा की असा त्याग करणं ही काही फारशी चांगली गोष्ट नाहीये, कारण या त्यागाची शारीरिक स्तरावर फार मोठी किंमत या लोकांना मोजावी लागते. पुढे जाऊया. आता जशी त्याग करणारी लोक आहेत तशी ह्या त्यागाचा फायदा घेणारी कुटुंबातली दुसरी लोक आहेत ना. जर एखादा मोठा भाऊ खूप मेहनत करून लहान भावंडांना शिकवत असेल तर ती लहान भावंडांचा काय बरा ऍटिट्यूड असू शकतो. जर चांगली भावंड असली तर कृतज्ञता असतील, पण नसली तर. सो जर का ह्या त्यागाचा फायदा उठवणारी भावंड असली तर आपल्याला हे प्रेम मिळणं किंवा आपल्याला वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आधार मिळणं हा माझा अधिकारच आहे असं त्यांना वाटतं. सो इट इज माय राईट टू गेट ऑल द पर्क्स ऑफ लाईफ. त्यांनी करायलाच पाहिजे, केलं तर काय झालं, असा त्यांचा ऍटिट्यूड असतो. सो हे लोक लोकांकडनं आपल्या फॅमिलीकडनं आई वडिलांकडनं भावंडांकडनं मदत तर घेतात, पण जेव्हा आई वडिलांना किंवा मोठ्या भावंडाला मदत करायची वेळ येते तेव्हा यांना 50 कारणं सुचतात. सो हे उलटी मदत करत नाहीत. देर इज नो रेसिप्रोकेशन ऑफ दॅट सेम लव्ह. तर बऱ्याचदा असंही दिसून येतं की यांना कृतज्ञता तर नसतेच, म्हणजे ग्रॅटिट्यूड तर नसतोच की आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं किंवा मोठ्या भावंडांनी एवढा त्याग केला. पण कधी कधी तर ते तक्रारीही करतात की अरे काय शिकवलं तर काय झालं, अमेरिकेला थोडी पाठवलं, इतर सगळ्यांना बघा अमेरिकेला जाऊन केवढ्या छान नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे कधी कधी तर त्यांना आपल्याला जे काही मिळालंय त्याच्याबद्दल समाधान आणि कृतज्ञता नसून उलट आपल्या मोठ्या भावंडांनी आणखीन काय काय केलं असतं तर आपल्याला चाललं असतं याच्याबद्दल ते तक्रारीही करतात. नेहमी मी सिनेमांची उदाहरणं देते. तर तुम्ही जर स्वर्ग नावाचा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला एक क्लासिकली दिसून येईल, एक मोठा भाऊ राजेश खन्नाचा कॅरेक्टर जो आपल्या लहान भावंडांना खूप मायेने वागवतो, त्यांचे सगळे लाड करतो, पण हा मोठा भाऊ जेव्हा आर्थिक समस्येत येतो तेव्हा सगळे भावंड त्याला सोडून जातात, असा अशा थीमचा हा सिनेमा आहे. तर हे टिपिकल मी आता जे उदाहरण दिलं की त्याग करणं इतरांसाठी त्याचं उदाहरण आहे. इंटरेस्टिंगली या सिनेमात राजेश खन्नाला हार्ट अटॅकच येऊन तो शेवटी मरतो. सो हार्ट चक्र त्याचं बिघडलेलं असतं हे क्लिअर आहे खूप. सो बऱ्याचदा सिनेमांमधली ना कॅरेक्टर खूप छान रंगवली गेली ना तर सगळ्या गोष्टी मॅच होतात चक्रांची, तेव्हा मला ही एक्झाम्पल्स द्यायला खूप आवडतात. एनिवे आता असे जे फायदा उठवणारे लोक असतात ना ते इतरांकडनं नुसतंच प्रेमाची आणि त्यागाची अपेक्षा करत नाहीत. त्यांना असं वाटतं की हा माझा अधिकार आहे, त्यामुळे ते इमोशनली ब्लॅकमेल करतात की मी ना मी किती दुर्दैवी आहे की मला आई वडील नाहीत, आता तूच एकटा माझा भाऊ, तूच मला पाहायला पाहिजे, तू नाही तर माझं कोण करणार, प्लीज प्लीज मला हे दे ना, असं करून इमोशनली ब्लॅकमेल करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी हे इतर लोकांकडनं करवून घेतात. सो हार्ट चक्रामध्ये जसं त्याग करणारे लोक आहेत तसं इमोशनली ब्लॅकमेल करून स्वतःचा फायदा करून घेणारे पण लोक या चक्राचा भाग आहे. आता आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती आपल्याशी भांडते, आपल्याशी इमोशनल ब्लॅकमेल करते, आपल्याला प्रेशराइज करते, तर ह्या आदर्शवादी हार्ट चक्रावाल्या लोकांना आपला बचाव करता येतो का? तर त्यांना तेही नाही करता येत. सो संवेदनाशील त्याग करणारे जे अनाहत चक्रातले लोक असतात ना ते स्वतःला इतकं चांगलं आणि आदर्शवादी त्यांची इमेज असते की त्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीने भांडण करणं योग्यच वाटत नाही. त्यांना असं वाटतं की समोरचा माणूस जाऊ दे ना खालच्या थराला, मी का जाऊ त्याच्या थराला, मी नाही जाणार, मी नाही भांडणार, लोकांना कसं वागायचंय तसं वागू दे, पण मी घरातली शांतता भंग नाही करणार. आता हा जर ऍटिट्यूड इतरांना कळला तर ते ह्या ऍटिट्यूडचा साहजिकच फायदा घेतात. तुम्ही समोरच्यांना अडवत नाही, तुम्ही त्यांना विरोध करत नाही, तुम्ही त्यांच्याशी भांडण करत नाही. सो समोरचा माणूस तुमच्या चांगुलपणाचा मग गैरफायदा घ्यायला लागतो. आता माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा जर का मी भांडण करत नसीन आणि समोरचा जर माझ्याशी वाईट वागतोय तरी सुद्धा जर मला विरोध करण्याने गिल्ट येत असेल तर साहजिकच मी स्वतःचं खूप नुकसान करते. म्हणजे समोरचा माणूस माझ्याशी वाईट वागतोय म्हणून मी विरोध करायला गेले आणि भांडण झालं तरी मी स्वतःलाच ब्लेम करते की अरे रे मी गप्प बसले असते ना तर हे भांडण अवॉइड झालं असतं. म्हणजे इतरांनी तयार केलेल्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा ही लोक स्वतःलाच ब्लेम करायला लागतात. सो
असं आपल्याला ह्या लोकांना समजवावं लागतं की तुमचा सेल्फ डिफेन्स, तुमचं प्रोटेक्शन हे अतिशय महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी भांडणं झाली, फाईट झाल्या, डिस्टर्बन्स झालं तर तो अलाउड आहे. कारण तुम्ही फक्त सेल्फ डिफेन्स करताय, प्रॉब्लेम दुसऱ्या कोणीतरी निर्माण केलेला आहे. सो हे ह्या व्यक्तींना लक्षात येत नाही बरेचदा, आणि त्यामुळे या व्यक्ती स्वतःला डिफेंडच करत नाही. दे आर अनेबल टू स्टँड अप फॉर देमसेल्स, आणि म्हणून सेल्फ सॅबोटाज, स्वतःचं नुकसान करून घेतात या व्यक्ती बऱ्याचदा. आता दुसरा एक अँगल या चक्राचा असा आहे की मी जसं म्हटलं की भावना, काही भावना ह्यांना डील नाही करतायत. त्यातली एक मुख्य भावना म्हणजे राग. या व्यक्तींना मनातला राग पटकन सोडून देता येत नाही. ज्यांनी दुखावलंय त्यांच्याबद्दल ह्यांच्या मनात अढी तयार होते, तिरस्कार तयार होतो, एक कडवटपणा तयार होतो, आणि वर्षानुवर्ष ही लोक मनात राग धरून ठेवतात. म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नात तुम्ही मला असं म्हटलं होतं 25 वर्षापूर्वी, असं कुठली तरी बाई म्हणते. किंवा माझ्या मुलाने मला तो जेव्हा शाळेत होता तेव्हा असं उलट उत्तर दिलं होतं, असं कोणीतरी म्हणतं. इतकी वर्ष ते लोक हा झालेला अपमान किंवा हे मनाला दुखावलेली गोष्ट लक्षात ठेवून देतात. आता काल मी तुम्हाला ह्याच त्रिशूल सिनेमाचं उदाहरण दिलं संजीव कुमारसाठी, की तो आपल्या महत्वाकांक्षेपोटी आपल्या प्रेयसीला सोडून आपल्या बॉसच्या मुलीशी लग्न करतो. का? तर त्याला ती कंपनी अक्वायर करायची म्हणून. आता या प्रेयसीला त्यावेळेला दिवस राहिलेले असतात, आणि जो मुलगा आहे ते कॅरेक्टर अमिताभ बच्चननी प्ले केलाय. आता ही प्रेयसी आपल्या मुलाला पूर्णपणे वाढवताना संपूर्ण कडवटपणा आणि रिव्हेंजची भावना त्याच्या मनात ठासून भरवून वाढते की माझा जर का रिव्हेंज तू घेतला नाहीस तर तू माझा मुलगा नाहीस. त्यामुळे हे जे कॅरेक्टर आहे मुलाचं या सिनेमातलं, त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार आणि कडवटपणा आहे, आणि त्याच्या आयुष्याचं ध्येय एकच आहे की आपल्या वडिलांना डिस्ट्रॉय करणं. आणि तो म्हणतो सुद्धा हे डिस्ट्रॉय करताना मी स्वतः डिस्ट्रॉय झालो तरी चालेल. सो बऱ्याचदा हे लोक दुसऱ्याला डिस्ट्रॉय करताना आपण स्वतःही डिस्ट्रॉय होतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. या रागाचा हे लोक स्वतःला त्रास करून घेतात, रागा करतात. सेल्फ डायरेक्टेड पण अँगर असतो. तुम्ही बघितलं असेल काही लोक रागात स्वतःलाच मारून घेतात, स्वतःच डोकं आपटतात, स्वतःला इंजुरी करतात. सो यांना इतका राग अनावर होतो आणि ते तो दुसऱ्यांवरती काढू शकत नाहीत ना, म्हणून ते स्वतःवरच राग काढतात. पण यामुळे स्वतःचं डॅमेज ते लोक करवून घेतात. सो असा राग स्वतःवर निघणं, स्वतःला हार्म करणं हे या चक्राच्या अंडर येतं. आता जसं आपण स्वतःवर राग काढतो तसं दुसऱ्याला शिक्षा मिळावी, तीव्र तिरस्कार की आपल्याला त्रास झालाय ना, देवानी ह्या माणसाला शिक्षा केलीच पाहिजे. म्हणजे लोक असं सांगतात की मला ह्याला शिक्षा झालेली, ह्याला त्रास झालेला पाहायचाय तरच माझ्या मनाला शांतता मिळेल. सो आयदर त्यांना स्वतःला तरी बदला घ्यायचा असतो किंवा स्वतःला बदला घेता येत नसेल तर निदान देवानी तरी त्यांना शिक्षा करावी, कर्मानी तरी त्यांना काहीतरी फटका बसावा अशी या लोकांची मनपूर्वक इच्छा असते. सो मनात ग्रजेस धरून ठेवणं, बदला घेणं, अढी ठेवणं, कडवटपणा हे या चक्राच्या अंडर येत. आता दुसरी भावना आहे ती म्हणजे दुःख. ह्या चक्रामधले जे लोक संवेदनाशील असतात ना अतिशय, त्यांना एस्पेशली कोणाच्या तरी मृत्यूनंतरचं दुःख आवरणं प्रचंड कठीण जातं. एस्पेशली एखाद्या पेरेंटनी जर आपलं मूल गमावलेलं असलं किंवा आपला जोडीदार गमावलेला असला तर इतकं कठीण जातं त्यांना जगणं याच्या नंतर की त्यांना असं वाटतं की त्या माणसाबरोबर आपलंही जगणं आता संपलेलं आहे. शोकाकुल होतात ते, या दुःखातनं बाहेरच येऊ शकत नाही. दुसरं असंच दुःख असतं ते म्हणजे रिलेशनशिप ब्रेक होण्याचं किंवा प्रेमभंगाचं. बऱ्याचदा या लोकांच्या प्रेमाच्या कल्पनाही आदर्श असतात. हे लोक स्वतः पण खूप आदर्श वागतात आणि ते लोक प्रेमाची कल्पना सुद्धा खूप आदर्शपणे करतात. आता सगळेच लोक काही त्यांच्या आयडियल प्रेमाला रिस्पॉन्ड करू शकणारे असतात असं नाही. बऱ्याचदा त्यामुळे प्रेमभंग होतो, दोन मन जमत नाहीत आणि मग प्रेमावरचा इतका विश्वास ओढतो त्यांचा की त्यांना असं वाटतं मला आयुष्यात पुन्हा कधी प्रेम करता येणार नाही. त्यामुळे हे आदर्श प्रेम नाही तर प्रेम नसणंच. त्यामुळे यांना एक टोकाचा एकटेपणा, एक एक्स्ट्रीम लोनलीनेस आणि एम्प्टी फिलिंग यांच्या आयुष्यामध्ये येतं. एक रिकामेपणा येतो की एक इतकं उत्कृष्ट नातं होतं आणि ते गेल्यानंतर आपल्या आयुष्यात आता काहीच शिल्लक नाही असं त्यांना वाटायला लागतं. सो ह्यानंतर सुद्धा काही लोक खूप डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात, सेल्फ हार्मिंग पॅटर्न्स यानंतर सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. ते सगळे हार्ट चक्रामध्ये येतात.
आणखीन एक ह्या भागाचा पैलू असा आहे की लोकांशी जो कनेक्टेडनेस असतो ना तो सगळ्यांना जमतो असं नाही. बऱ्याचदा जर लोनलीनेस खूप असला, एक्स्ट्रीम एकटेपणा जर आता असला मनामध्ये, तर हार्ट चक्रावाले लोक इतरांशी कनेक्ट करायला जाताना ना त्यांना खूप इतरांना खुश ठेवायचा प्रयत्न करतात. पीपल प्लीजर्स म्हणतो आपण, तसे असतात हे लोक. आता पीपल प्लीजिंग मध्ये काय होतं की मी धावून पळून इतरांसाठी गोष्टी करते, पण जेव्हा मला गरज पडते तेव्हा माझ्या मदतीसाठी कोणीच येत नाही. लोक म्हणतात आम्ही थोडीच सांगितलं होतं तुला आमच्यासाठी पळायला, तू आपणहूनच केलंस, आणि मग मात्र मी दुखावली जाते. म्हणजे लोकांना माझी गरजच नाहीये, मीच लोकांना चिकटायला जाते, त्यामुळे लोक मला सन्मानाने वागवत नाही, आणि त्यामुळे माझ्या मनात एक लोकांविषयीचा कडवटपणा, मी कोणालाच नकोय, मी अजिबात आवडण्यासारखीच नाहीये, मी प्रेम करण्याच्या लायकीचीच नाहीये, असा एक एक्स्ट्रीम लोनलीनेस डेव्हलप होण्याची पण शक्यता असते. आता हे सगळे झाले डिस्टर्ब पॅटर्न. संतुलित जर अनाहत चक्र असेल तर काय बरं दिसेल आपल्याला तेही बघूया आपण. सो संतुलित अनाहत चक्रामध्ये लोक अत्यंत प्रेमळ, संवेदनाशील, जबाबदार असतातच, इतरांची काळजी घेणारे, अतिशय मदतीसाठी तत्पर असतात, पण हे निरोगी प्रेम देताना ते इतरांना स्वतःचं नुकसान करू द्यायला मात्र अलाव करत नाहीत. हे लोक खूप ठाम असतात आणि आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे असं जर वाटलं तर त्यांना ते कुंपण घालायला तयार असतात. तिथे ते ठामपणा करून या लोकांना दूर ठेवायला तयार असतात. सो स्वतःला स्वतःचं संरक्षण करायला या लोकांना हेजिटेशन होत नाही. भांडण करणं, विरोध करणं हे ते अपराधीपणा न वाटता, गिल्ट न वाटता करू शकतात. सो हे लोक असर्टिव्ह असतात स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. दुसरी छान गोष्ट म्हणजे जुना काही राग असेल, दुःख असेल, तर ह्या लोकांना हे लक्षात येतं की समोरचा माणूस ना एका ठराविक पातळीने वागणार आहे. तो आपल्याशी वाईट वागला, त्याने आपल्याला दुःख दिलं, आता आपण या दुःखात राहायचं का नाही आपण ठरवायचं. सो हे लोक मूव्ह ऑन होतात लवकर, त्यांना बदला घ्यावासा वाटत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांच्या कर्मानी होईल ना, ते त्यांना अवेअरनेस येईल त्यांना हवा असेल तेव्हा, पण मला याच्यात जाऊन काही करायचं नाही, मी पुढे निघून जाणार आहे माझ्या रस्त्यावर. सो आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल ह्यांना कृतज्ञता असते आणि वाईट गोष्टींबद्दल बघण्याचा एक ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोन असतो. आता कृतज्ञता हा हार्ट चक्रातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल आपण ग्रेटफुल असणं, युनिव्हर्सनी, देवानी, ज्या कुठल्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल ती शक्ती आपल्याला जे काही देते त्याबद्दल आपण त्या शक्तीचे ऋणी राहणं, कृतज्ञ राहणं हे ह्या चक्राचं फार महत्वाचं तत्व आहे. आणि त्यामुळे हे लोक नेहमी फार ऋणी असतात, कृतज्ञ असतात, प्रेमळ तर असतातच, आणि युनिव्हर्सला नेहमी ग्रॅटिट्यूड देत असतात ते. सो स्वतःवरती सुद्धा यांचं तितकंच प्रेम असतं जितकं इतरांवरती प्रेम असतं, आणि त्यामुळे मला आदराने सन्मानाने लोकांनी वागवलंच पाहिजे याचा हट्ट धरायला त्यांना काही वाटत नाही. सो माझ्या इतकी चांगली व्यक्ती जर आहे तर आय डिझर्व लव्ह अँड रिस्पेक्ट हा त्यांचा ऍटिट्यूड असतो. सो स्वतःची चांगली काळजी घेणं आणि नात्यांमध्ये जर का आदर मिळत नसेल, प्रेम मिळत नसेल, तर वेळीच त्या नात्यातनं बाहेर पडणं हे या लोकांना जमतं. आणि त्यामुळे त्यांचा एक निरोगी दृष्टिकोन असतो की मी लोकांशी खूप प्रेमाने वागतोय ना किंवा वागतेय ना, तर तेच प्रेम, तोच रिस्पेक्ट, तोच चांगुलपणा मला मिळाला पाहिजे. आणि तो जर मिळाला नाही तर हे लोक त्या नात्यातनं बाहेर पडायला पुढे मागे पाहत नाही. लोकांकडनं सामावलं जावं म्हणून यांची धडपड नसते. आपल्याला आपल्या वेवलेंथचे लोक मिळावेत यासाठी ते थांबतात, आणि त्यासाठी जर थोडा काळ एकटेपणा सहन करावा लागला ना तर त्यांची ती तयारी असते. सो लोकांना चिकटायला जात नाहीत, लोकांना ते प्लीड करत नाहीत की प्लीज प्लीज मला तुमच्या किटी पार्टीच्या ग्रुपमध्ये घ्या ना, प्लीज मी एकटी पडली आहे, हे लोक करत नाहीत. मृत्यू, या लोकांना माहित असतं की मृत्यू ही एक आयुष्याची रियालिटी आहे. मृत्यूने खूप दुःखी होतात हे लोक, डेव्हस्टेटेड होतात कारण खूप संवेदनाशील असतात, पण मृत्यूला स्वीकारलं गेलं पाहिजे कारण ती एक रियालिटी आहे. म्हणून हळूहळू पुन्हा जगण्यासाठी तयार होतात, आयुष्यात रस घ्यायच्यासाठी तयार होतात आणि मृत्यूला आपल्या बरोबर घेऊन पुढे जातात. तर असे असं सर्व सामायिक असणारं ह्यांचं व्यक्तिमत्व असतं. आता
ह्या चक्राची एम्पथी आणि हिलिंग ही खूप महत्वाची बाजू आहे, ती पण मला तुम्हाला सांगायची आहे. या चक्रामध्ये मधले लोक ना खूप एम्पथेटिक असतात. एम्पथेटिक म्हणजे काय, तर इतरांचं दुःख, त्यांच्या भावना त्यांच्या दृष्टिकोनात न जाणवणं किंवा त्यांच्या दृष्टिकोनात न पाहता येणं म्हणजे एम्पथी. आपल्या ब्रेनमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाचे न्यूरॉन्स असतात, ते लिटरली आपल्याला मिररिंग करत असतात, म्हणजे समोरच्याला जे जाणवतं तेच आपल्याला जाणवू शकतं. आणि हे ज्याला वाटतं तो एम्पथॅटिक आहे, सहिष्णू आहे असं आपण म्हणतो. आता ही सहिष्णुता हार्ट चक्रामधनं येते. सो सहिष्णू व्यक्तींची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत, मदर टेरेसा आपल्याला माहिती आहेत, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतरांसाठी वाहून घेतलं. त्यांच्यामध्ये किती सहिष्णुता असेल, किती करुणा असेल याचा तुम्ही विचार करू शकता. सॅडली मदर टेरेसा सुद्धा हार्ट अटॅकने गेल्या. सो आय एम शुअर की ह्या डेडिकेशन मध्ये सुद्धा हार्ट चक्रावर खूप लोड येत असणार. सो हिलिंग करणं हे सुद्धा सहिष्णुतेतनं एम्पथीमधनं घडतं. साहजिकच डॉक्टर, काउन्सिलर्स, थेरपिस्ट, हिलर्स या सगळ्यांना उत्कृष्ट विकसित इव्हॉल्व्ड अनाहत चक्र असणं खूप गरजेचं असतं. तर ते आपल्या क्लायंट्सच्या किंवा पेशंट्सच्या नजरेतनं गोष्टी कशा जाणवतायत, त्यांना काय दुःख आहेत, ती दुःख बरी करण्यासाठी ते आयुष्यभर काम करू शकतात. तसंच तुम्ही बुद्धाच्या बाबतीत हे ऐकलं असेल की बुद्धासारखे लोक जे सायकिक हिलर्स असतात ते लोकांना स्पर्शाने बरं करू शकतात. आता स्पर्श हा हार्ट चक्राच्या अंडर येतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि हे लोक इतकं यांच्या मनामध्ये प्रेम आणि करुणा असते, कम्पॅशन असते इतर लोकांबरोबर, की समोरचा माणूस पेन मधनं बाहेर यावा हेच जणू त्यांना इतकं मनापासून वाटत असतं की त्या भावनेने ते ज्याला टच करतात त्याचं पेन निघून जातं किंवा तो बरा होतो. सो तुम्हाला लक्षात येईल की हे किती विकसित अनाहत चक्र आहे आणि याची काय सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनाशीलता आहे. सो अशा संवेदनाशील चक्राबद्दल आज आपण बोलत आहोत. तर त्याची ग्लँड कुठली, तर आपल्याला फारशी माहीत नसेल ही ग्लँड, फारशी आपण ऐकलेली नसेल. आपल्या विंड पाईप जो असतो तर दोन लंग्सच्या मध्ये थायमस नावाची ही ग्रंथी आहे. आता थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला थोडासा वेळ घेऊन सांगणार आहे, मेडिकल जार्गन आहे थोडस पण तरी सांगणार आहे कारण तुम्हाला आवडणार आहे ते. सो ही जी थायमस ग्रंथी आहे ही काय करते, तर ही आपल्या पांढऱ्या पेशी तयार करते. आता तुम्हाला माहिती आहे की पांढऱ्या पेशी आपलं रक्षण करतात, आपली प्रतिकार शक्ती वाढवतात, ते बॅक्टेरिया, व्हायरसेस, आजारांपासून आपल्याला फाईट देऊन प्रोटेक्ट करतात. आता इंटरेस्टिंगली फाइटिंग फॉर वन सेल्फ ही ह्या चक्राची थीमच आहे ना, स्वसंरक्षण करणं, स्वतःचं प्रोटेक्शन करणं. आता तुम्ही असं बघा की माझा जर ऍटिट्यूड मला स्वतःला प्राधान्य देण्याचाच नाहीये, प्रायोरिटी देण्याचा नाहीये, मी इतर लोक वाईट वागतात तेव्हा स्वतःचं रक्षणच करत नाही, तर माझ्या शरीरातल्या माझ्या पेशी तरी माझं रक्षण कसं करतील. याचा अर्थ माझी इम्युनिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होणार आहे, माझी रोग प्रतिकार शक्ती कमी होणार आहे. याही पुढे जाऊन जर मी प्रत्येक गोष्टीत स्वतःचं नुकसान करायला लागले, सेल्फ सॅबोटाज ज्याला आपण म्हणतो, स्वतःलाच सारखा दोष द्यायला लागले, स्वतःकडेच अपराधीपणा घ्यायला लागले, तर मला स्वतःलाच जर का मी अटॅक करायला लागले मानसिक स्तरावर, तर माझ्या पेशीही माझ्याच शरीरावर अटॅक करायला शिकणार आहेत. आणि ह्यालाच आपण ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असं म्हणतो. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणजे काय, तर माझ्या पांढऱ्या पेशी माझ्याच शरीरातल्या पेशींवरती चुकून हल्ला करतात आणि आपलं स्वतःचं शरीर डिस्ट्रॉय करायला लागतात. कॅन्सर हे बऱ्याचदा ऑटो इम्युन डिसऑर्डर्सच्या नंतरची स्टेज मानली जाते. सो असं म्हणतात की कॅन्सर ज्यांना होतो या व्यक्तींचा ऍटिट्यूड सुद्धा स्वतःचं संरक्षण करण्याकडे कमीच असतो पहिल्यापासून. ते स्वतःचं नुकसान किंवा सेल्फ सॅबोटाज कडेच ऍटिट्यूड असतो. स्वतःला हे लोक प्राधान्य देत नाहीत, स्वतःची काळजी घेत नाहीत, स्वतःवरती प्रेम करत नाहीत. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे की जर का मी स्वतःवर प्रेम करत नाही, जर का मी स्वतःचं संरक्षण करत नाही, तर माझ्या पेशीही स्वतःचं संरक्षण करणार नाही. पण घाबरू नका, तुमचा जर का ऍटिट्यूड सेल्फ सॅबोटॅजिंगचा असला तर लगेच उद्या तुम्हाला काही ऑटो इम्युन डिसऑर्डर किंवा कॅन्सर होणार नाहीये. हा दृष्टिकोन तुम्ही जर वर्षानुवर्ष बाळगलात तर अनेक वर्षानंतर तो शरीरामध्ये दिसायला लागतो.
सो आपल्याला आज कळलंय तर आपण आजपासून सुरुवात करूया. इंटरेस्टिंगली ही थायमस नावाची जी ग्रंथी आहे ती पण वयाच्या 8 वर्ष वयापर्यंतच ऍक्टिव्ह असते. मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 8व्या वर्षी आपल्याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस असे 2 कंपार्टमेंट तयार होतात. आपण योग्य अयोग्य चांगला वाईट असा भेदभाव करायला शिकतो आणि त्याच वयात नेमकी ही थायमस ग्रंथी डिजनरेट होते. कारण त्यांनी आता ज्या पांढऱ्या पेशी प्रोड्यूस केलेल्या आहेत त्या पांढऱ्या पेशी आता आपलं संरक्षण करायला लागतात. सो असं लक्षात घ्या, स्वतःचं संरक्षण मानसिक स्तरावर करा तर ते शारीरिक स्तरावर चांगलं होणार आहे. पुढे जाऊया. आता आणखीन थोडस माइंड बॉडी कनेक्शन मला ह्या चक्राबद्दल सांगायचंय. ते म्हणजे असं की ह्या चक्रातली माणसं खूप जबाबदारी घेतात इतरांची. आणि मुद्दाम मी हा ऍटलसचा फोटो लावलाय की इतका सगळा जगाचा भार जर आपण आपल्या खांद्यावर घेतला तर ह्या लोकांना नॅचरली आयुष्यात पुढे खांदे दुखी, फ्रोझन शोल्डर, मान दुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस अशा गोष्टी व्हायला लागतात. सो स्वतःला नेहमीच मागे ठेवणं, नेहमीच आपलं स्वतःचं नुकसान होऊ देणं, इतरांच्या वागण्याला लक्ष्मण रेषा न आखणं. आता याचं महत्व काय आहे सांगते. लक्ष्मण रेषा म्हणजे काय? बॉर्डर. माझ्या अस्तित्वाची बॉर्डर काय आहे? माझ्या अस्तित्वाची बॉर्डर आहे माझी त्वचा. सो जर का मी इतरांच्या वागण्याला लक्ष्मण रेषा आखली नाही आणि त्यांना माझ्यावर अटॅक करू दिलं तर मी माझ्याच त्वचेला हार्म करणार आहे ना. त्यामुळे या चक्राची जी मेन संवेदना किंवा मेन इंद्रिय आहे त्वचा, तर त्या इंद्रियाला सुद्धा वेगवेगळे आजार होणं हे हार्ट चक्राच्याच अंडर येतं. मी हे जे ऍलर्जीचं चित्र दाखवलंय ना, बऱ्याचदा अशा पद्धतीची ऍलर्जी ही दाबून टाकलेला राग दाखवतं. सो खूपदा नुसतं शरीरात काय आजार झालाय ते बघूनच माणसाच्या दृष्टिकोन किंवा त्याची वागण्याची प्रवृत्ती काय आहे हे समजू शकतं. हेच मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं. सो बाकीच्या शारीरिक समस्या काय असतील? साहजिकच हार्ट चक्राचा प्रभाव चेस्टवरती आहे, त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम्स सगळ्यात पहिल्यांदा. ब्लड प्रेशर, आर्टरीज ब्लॉक होणं, छातीत दुखणं, धडधड होणं, हार्टच्या सगळ्या प्रकारचे आजार, लंग्सचे म्हणजे श्वासाचे आजार, त्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस आला, अस्थमा आला, न्यूमोनिया आला, ब्रेस्टचे स्तनांचे आजार, ब्रेस्ट कॅन्सर्स, ब्रेस्ट इन्फेक्शन्स, ॲब्सेसेस. तसंच थायमस जी ग्रंथी आपण बघितली, फार रेअर आहे पण कधीतरी थायमस मध्ये पण कॅन्सर होतो. तसंच आपले शोल्डर्स आणि आपले हात हे पण हार्ट चक्राच्या अंडर येत असल्यामुळे हातांच्या ज्या तक्रारी आहेत, हात दुखणं, न्यूरॉलजियाज, हातांना सूज येणं, फ्रोझन शोल्डर आणि स्किनच्या सगळ्या कंडिशन्स जवळजवळ या सगळ्या हार्ट चक्राच्या अंडर येतात. आता ह्या निमित्ताने मला थोडंसं तुम्हाला असं सगळ्याच पार्टिसिपंट्सना सांगायचंय की पार्टिसिपंट्स बऱ्याचदा चॅटवरती किंवा मला व्हॉट्सअपवरती मला अमुक अमुक झालंय तर मी काय करू, मला जर का पोटाचे विकार असतील तर मी मणिपूर चक्रावरती कसं काम करावं, किंवा मला हार्ट प्रॉब्लेम असतील तर मी हार्ट चक्रावरती कसं काम करावं असं विचारतात. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मेडिकल प्रॉब्लेम्सना मेडिकल ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. त्या त्या चक्राचे सोपे उपाय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. तुम्ही ऍफर्मेशन्स म्हणू शकता. ऍफर्मेशन्स कशी तयार करायची याचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. सो स्वतःची ऍफर्मेशन्स पण तुम्ही करू शकता आणि माझ्या ऍफर्मेशन्सच्या व्हिडिओ बरोबर सुद्धा तुम्ही वाचून वाचून ऍफर्मेशन्स म्हणू शकता. चॅन्टिंग करू शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं की या चॅन्टिंगच्या बॅकग्राऊंडला या चक्रांशी मॅच होणारे आवाज आहेत व्हिडिओज वरती, सो ते पण तुम्ही ऐकू शकता. सो हे जे उपचार सांगितलेत मी, रंग आहेत किंवा छोटे छोटे उपचार मी सांगत असते, हेच उपचारांनी आता तुम्हाला सुरुवात करायची. याच्या पुढचे जर तुम्हाला उपचार हवे असतील तर ते मला अशा वेबिनार मध्ये सांगता येणं फार अवघड आहे एकतर, आणि दुसरं तुम्ही स्वतः हिलर कडे जाऊन मग पर्सनल कन्सल्टेशन घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ज्या शारीरिक व्याधी आहेत ना त्याची उत्तरं मी चॅटवरती किंवा वेबिनारच्या 2-5 मिनिटांमध्ये देणं हे मला स्वतःला बरोबर वाटत नाही. सो माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती राहील की तुम्ही जे काही प्रश्न विचारताय ना त्याचा उपयोग सगळ्यांना होईल असे शक्यतो प्रश्न विचारा. सो आपण पुढे जाऊया. आता अनाहत चक्र असंतुलित झालेलं तुम्ही कसं ओळखाल, म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्तरावर. तर अति त्याग करणाऱ्या आदर्श व्यक्ती, मग ती मुलं असतील, आई वडील असतील, पार्टनर्स असतील, ह्या अति त्यागाच्या भरात
ते इतरांनाच प्रायोरिटी बनवतात आणि स्वतःचं संरक्षण करत नाहीत, स्वतःच्याच भल्याचा विचार करत नाहीत. स्वतःपेक्षा इतरांना खूप महत्व दिल्यामुळे स्वतःसाठी जो ठामपणा यायची गरज आहे हा त्यांच्यामध्ये येत नाही. दुसरं, जुन्या आठवणी, जुनी दुःख वर्षानुवर्ष मनात ठेवणं, मनात तिरस्काराची, रागाची, बदल्याची भावना असणं, किंवा दुःख, डिसअपॉइंटमेंट, प्रेमभंग, कुणाचा तरी मृत्यू, यातनं बाहेर न पडू शकणं, आणि ह्या एंड सारखंच दुसरा एंड म्हणजे लोकांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणं, त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करणं, लोकांच्याकडनं जबरदस्तीने त्याग करून घेणं आपल्यासाठी, हे सगळ्या सुद्धा वागणुकीचे प्रकार हे असंतुलित हार्ट चक्रामध्येच येतात. आता शारीरिक दृष्ट्या तर काय काय शरीराच्या माध्यमात घडतं ते चेस्टचे सगळे विकार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत. कर्माकडे वळूया आता, कर्माच्या कन्सेप्टकडे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हार्ट चक्राचं कर्म किंवा अनाहत चक्राचं कर्म आपण केव्हा निर्माण करतो, तर जेव्हा आपण इतरांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो. हा बेटा सिनेमा खूप सुंदर सिनेमा होता हे पाहण्यासाठी की ही आई आपल्या मुलाला गोड गोड बोलून त्याच्याशी त्याच्याकडनं कसं आपल्या मनासारखं बिहेवियर काढून घेते, त्या मुलाच्या चांगुलपणाचा, तो मुलगा आईवरती आंधळेपणाने विश्वास टाकतो याचा ती आई कसा गैरफायदा घेते, आणि मग जी येणारी चतुर सून असते ती त्याच हार्ट चक्राच्या माध्यमातनं या सासूला कसा धडा शिकवते, हे जर बघायचं असेल तर ह्या सुंदर इंटरप्ले हार्ट चक्राचा तुम्हाला या बेटा सिनेमात बघायला मिळेल. सो भावनांचा आधार घेऊन, आपल्या अथॉरिटीचा किंवा नात्याचा आधार घेऊन जर तुम्ही इतरांना आपल्या मनासारखं वागायला लावत असाल, त्यांच्या चांगुलपणाला एक्सप्लॉइट करत असाल, गैरफायदा घेत असाल, इमोशनल ब्लॅकमेल कोणी करत असेल, तर ते हार्ट चक्राचं कर्म तयार करत असतात. सो बऱ्याचदा फॅमिली मेंबर्स एकमेकांच्या मनात अपराधीपणा तयार करतात आणि त्यांच्यावरती अधिकार गाजवायचा प्रयत्न करतात. म्हणजे हे काय, तू आता माझी एवढी सुद्धा काळजी घेणार नाही का, असं आई किंवा वडील आपल्या मुलांना म्हणतात. किंवा एखादी एकटी आई आपल्या मुलाला सांगते की तुझे वडील गेल्यानंतर वर्षानुवर्ष मी तुझा एकटा सांभाळ केलाय, आता लग्न झाल्यानंतर तू बायकोमुळे मलाच विसरून गेलास, असा जर का अपराधीपणा करून मनात तयार करून एखाद्याने मुलावरती किंवा नात्यांवरती अधिकार मिळवायचा प्रयत्न केला तर आपण ह्या चक्राचं कर्म क्रिएट करतो. दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे नातेसंबंधातला विश्वासघात. जर का एखाद्याला लग्नाचं वचन देऊन कोणीतरी फसवलेलं असलं, किंवा लग्नाचं वचन देऊन दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करणं, म्हणजे एखाद्याला थांबवून ठेवणं आपल्या आपल्यासाठी पण दुसऱ्याच कोणाला तरी दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करणं, किंवा बदला घेणं, किंवा रागापोटी एखाद्याचं नुकसान करणं, इंटेन्शनली एखाद्याचं नुकसान करणं, मग ते आयुष्याचं नुकसान असो, वस्तूंचं नुकसान असो, बदला हा कुठल्याही प्रकारातला असू शकतो. सो बदल्या घेण्याने सुद्धा या चक्राचे कर्म आपण निर्माण करतो. सो असं हे चांगल्या वाईट गोष्टींचं मिक्सचर असलेलं सगळं सुंदर चक्र आहे आजचं आपलं. याची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आता. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पंचमहाभूतांमध्ये अत्यंत तरल अशी हवा हे या चक्राचं एलिमेंट आहे. ध्वनीचा ध्वनी किंवा साऊंड या चक्राचा आहे तो म्हणजे आहे हवेचा आवाज किंवा विंड चाइम्सचा आवाज. पंचेंद्रियामध्ये स्पर्श किंवा त्वचा. साऊंड फ्रिक्वेन्सीमध्ये या चक्राची फ्रिक्वेन्सी आहे यम, य वरती टिंब यम. आणि साहजिकच रंग आहे हिरवा, जो आपल्या आजच्या स्लाइड्सचा पण रंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपचारांसाठी वापर करतो. साहजिकच हिरवा रंग असल्यामुळे हिरवळीवर चालणं, गवतावर चालणं, छान ग्रीनरीमध्ये, नेचरमध्ये, निसर्गामध्ये वेळ घालवणं, मग त्याच्यामध्ये ट्रेकिंग असेल, नेचर वॉक्स किंवा नेचर ट्रेल्स असतील, पिकनिक्स असतील, तर ह्या सगळ्या निसर्ग सान्निध्यातल्या घालवलेल्या वेळामुळे आपल्याला ह्या चक्राला संतुलित करायला मदत होते. आपण नेहमी अनुभवतोच की नाही की आपण छान ग्रीनरीमध्ये, झाडाझुडपांमध्ये, छान जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्या मनाला एक शांतता लाभते, तर ती ह्या हार्ट चक्राच्या शांततेमुळे असते. झाडांची काळजी घेणं, झाडं लावणं, वाऱ्याचा अनुभव घेणं, घरामध्ये विंड चाइम्स असणं, त्यांचा आवाज ऐकणं, तर ह्या सगळ्या गोष्टी या चक्राला मदत करतात. अर्थातच आज आपण यमचं 21 वेळा चॅन्टिंग करणार आहोत आणि अफर्मेशन्स पण म्हणणार आहोत.
हिरव्या रंगाचा तुमच्या डे टू डे मध्ये वापर, रंगांचा वापर, आता रंगांच्या वापराबद्दल सुद्धा लोकांनी प्रश्न विचारले की रंग दिसला पाहिजे का आपण घातला पाहिजे, दोन्ही अलाउड आहे. तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता, हिरवा रंग तुम्ही घरामध्ये कुठेही झाडं लावून ठेवू शकता. हल्ली कितीतरी हाऊस प्लांट्स, इनडोअर प्लांट्स येतात, तुम्ही बाग बगीचा घराभोवती डेव्हलप करू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही आपलं हार्ट चक्र डेव्हलप करू शकता. बागकाम केलं तर हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र दोन्हीला उपयोग होणार आहे. आता आपण जाऊया सारांशाकडे. आपण आज काय काय बघितलं? हार्ट चक्र हे छातीच्या मध्यभागी आहे, अत्यंत शुद्ध असं प्रेमाचं स्वरूप आणि इतरांची कनेक्टेडनेस, प्रेम हे आपल्याला या चक्रातनं दिसतं. आध्यात्मिक प्रवासातलं हे अत्यंत पहिली पायरी असलेलं चक्र आहे आणि त्यामुळे या चक्रामध्ये तुम्हाला आदर्श वर्तणूक, प्रेम, त्याग, सहिष्णुता, करुणा, आयुष्य एखाद्याला वाहून घेणं किंवा हिलिंग स्वतःचं आणि इतरांचं करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चक्रामध्ये बघायला मिळतील. मानसिक त्रास, दुःख, राग, तिरस्कार, बदल्या घेण्याची भावना, असे इमोशनल डिस्टर्बन्सेस पण आपण बघितले. चेस्ट मधल्या सगळ्या ऑर्गन्सच्या शारीरिक समस्या आपण बघितल्या आणि पंचमहाभूत, रंग, यम, हिरवा रंग, स्पर्श हे सगळं बघितलं.